महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून सातत्यानं सरकारवर टीका होताना दिसते, तर महाविकास आघाडीत आता सगळं काही अलबेल असल्याचं पाहायला मिळतंय, कारण असंच एक वक्तव्य समोर आलंय. अहो अजितदादा, आपण एवढी वर्ष उगाच घालवली, उगाच इतकी वर्ष वेगळं राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं. आता जे एकत्र आलो आहोत ते चांगले, आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. आता जे चांगलं आहे ते करून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे, ही भावना आज प्रत्येक गोरगरिबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्याला गर्दी झाली आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दींपैकी एक जण ओरडून म्हणाला, ते शिवस्मारकाचं लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले, होय सगळं बघतो, आज लोकांचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे काळजी करू नका, शिवनेरी आणखी कशी सजवायची याकडे आम्ही लक्ष देत आहोत, हे आपलं वैभव आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.